मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन आपल्या दारी या माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिला कार्यक्रम शासन आपल्या दारी याची सुरुवात आज आपल्या मालेगावच्या पासून या ठिकाणी संपन्न झाली। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचं धडाकेबाज नेतृत्व अगदी पाहतो करतो, कागद द्या निवेदन द्या याच्यामध्ये वेळ न घालवता जागेवरच त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, त्या विषयाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी निर्णय करणारे माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले आमचे सहकारी माजी मंत्री माननीय उदयजी सामंत आपल्या महाराष्ट्रातील शिवसेनेची बुलंद तोफ माजी मंत्री आणि ज्यांनी मालेगावच्यासाठी पिण्याच्या पाण्यांना अतिशय सढळ हाताने मान्यता दिल्या ते माननीय नामदार माजी गुलाबराव पाटील साहेब, माननीय आमदार किशोरअप्पा पाटील साहेब, माननीय आमदार दिलीपजी बोरसे साहेब, माननीय आमदार बालाजी कल्याणकरजी, माननीय आमदार सुहास अण्णा कांदेजी, माननीय आमदार लताताई सोनवणेजी, माननीय आमदार मंजुळाताई गावितजी, माननीय आमदार मौलाना मुक्तीजी, मंचावरील सर्व सन्माननीय नेतेगण आणि प्रचंड संख्येने या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित माझ्या माता भगिनी, सर्व स्तरातून आलेले बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, माननीय मुख्यमंत्री महोदय मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्याचा मान आपण आज या मालेगावला दिला आणि दौऱ्याची सुरुवात आपण मालेगाव पासून केली याबद्दल मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तमाम मालेगाववासियांच्या वतीने अतिशय नम्रतेने आपलं या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे येण्याच्या पूर्वीच नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आढावा बैठकी संपन्न झालेल्या आहेत आणि त्या त्या भागातील प्रश्न त्याच जागेवर सोडवण्याचा निर्णय काही बाबी ज्या वरिष्ठ पातळीवर असतील तर ते प्रश्न वरिष्ठ पातळीवर नेऊन त्यांना न्याय देण्याचा निर्णय त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी घोषित केलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, महाराष्ट्राचे तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी नेहमीच आपल्या मालेगावर यापूर्वी सुद्धा प्रेम केलेलं आहे। मालेगाव तालुक्याच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने दादा भुसे सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला 4 वेळेस प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। साहेब मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं या मालेगाववर विशेष प्रेम होतं आणि माननीय नामदार शिंदे साहेबांनाही माहिती आहे, माननीय धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचंही जेवढं ठाण्यावर प्रेम होतं तेवढंच प्रेम आपल्या मालेगाववर सुद्धा होतं हे पण आपल्या सगळ्या मालेगाववासियांना त्या ठिकाणी ज्ञात आहे। आणि म्हणून धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचं एक शिष्य
आज मुख्यमंत्री पदावर आरूढ होतो आणि या महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब जनतेला न्याय देण्याचे कार्य करतो, याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना भावी कायासाठी सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो। आपल्याला माहिती आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जी धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांची कार्यपद्धती होती, अगदी सकाळी 8 वाजेच्या पासून पहाटेच्या 3-4 वाजेपर्यंत गोर गरिबांचे प्रश्न सोडवणं, त्याच पद्धतीने माननीय शिंदे साहेबांची सुद्धा कार्यपद्धती त्या ठिकाणी राहिलेली आहे। आपल्याला माहिती आहे काल रात्री सुद्धा मला वाटतं की 3:30 वाजता 4 वाजता आम्ही 2 घास खाल्ले, म्हणजे 4 वाजेला माननीय मुख्यमंत्री महोदय मालेगावला आलेले आहेत। आणि म्हणून गुलाबराव पाटील साहेबांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, हात दाखव आणि गाडी थांबव असे आपले माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत। कोणी पण हात दाखवा आणि आपली समस्या मांडा, ती समस्या सोडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जात आहे। ज्या पद्धतीने धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचं प्रेम मालेगावर होतं, त्याच पद्धतीने माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचं आपल्या मालेगावर प्रेम होतं। मला वाटतं की शिंदे साहेबांचा मालेगावला हा 5वा दौरा आहे। यापूर्वी आपल्या मागच्या पंचवार्षिकला माननीय शिंदे साहेबांकडे आरोग्यमंत्री पद असताना आमच्या मालेगावला तुम्ही लहान बाळ आणि महिलांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालय दिलं होतं। साधारणतः 2.5 वर्षापूर्वी जे आपण लहान बाळ आणि महिलांच्यासाठी साहेब रुग्णालय दिलं, मला अतिशय नम्रतेने सांगायचं की अतिशय पवित्र कार्य त्या महिला आणि बाल रुग्णालयाच्या माध्यमातून संपन्न झालेलं आहे। फक्त या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारणतः 60,000 महिलांवर उपचार करण्यात आले, साधारणतः 6,000 महिलांची डिलिव्हरी संपन्न झाली आणि साधारणतः 2,000 महिलांचं डिलिव्हरी हे सीझर केस म्हणून संपन्न झालं। एका सीझर केसच्या साठी आपल्याला माहिती आहे की 25,000-50,000 रुपये बिल द्यावं लागतंय आणि म्हणून 2,000 महिलांच्या सीझर डिलिव्हरी केस जर संपन्न झाल्या, याचा अर्थ हजारो महिलांचे गोर गरिबांचे आशीर्वाद त्या रुग्णालयाला त्या ठिकाणी निश्चितपणे मिळालेलं आहे, असं चांगलं कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे। मार्च महिन्यामध्ये माननीय नामदार शिंदे साहेब आपल्या मालेगावला आले होते आणि त्या दिवशी त्यांनी आपल्या मालेगावच्या विकासासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचं विकास पॅकेज घोषित केलं होतं आणि त्या 100 कोटीमध्ये आणखी 30 कोटी रुपये त्यांनी ऍड केले आणि मालेगावच्या विकासासाठी 130 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी काम पुढच्या महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण झाली की आपण त्या ठिकाणी सुरू करायला घेतो आहोत। आणि म्हणून अशी एक ना अनेक कामं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे। शिवसेना आणि भाजपाच्या या शासनाच्या माध्यमातून रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आणि समुद्राला वाहून जाणारं पाणी दुष्काळी भागात वळवणं, डिझेल पेट्रोलचे भाव कमी करणं, अतिशय अल्प कालावधीमध्ये असे एक ना अनेक धडाकेबाज निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलेले आहेत। मला फक्त 2 गोष्टी आपल्या समोर या ठिकाणी मांडायच्या आहेत। एक छोटंसं उदाहरण देतो, आषाढी एकादशीच्या पंढरपूरचं जे आपलं विठ्ठल दैवत आहे, त्या विठोबाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला लाखो भाविक जातात। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं की आषाढी एकादशीला जे पायी जाणारे भाविक आहेत अतिशय काबाड कष्ट करून जातात, गोरगरीब भाविक असतात आणि म्हणून त्यांचं नियोजनाची आढावा बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आणि त्या वारीमध्ये येणारे लहान मुलं, महिला, ज्येष्ठ मंडळी यांच्या बारीक बारीक नियोजनाचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी संपन्न केलं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या इतिहासामध्ये पहिल्यांदा निर्णय केला की
पंढरीच्या वारीला आषाढी एकादशीच्या निमित्ताने जाणाऱ्या या वारकऱ्यांना टोल माफी देऊन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचा एक क्रांतिकारी निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केला आणि लाखो भाविकांना त्या ठिकाणी त्याचा फायदा झालेला. साहेब, अगदी परवाची घटना आहे. आमच्या मालेगावचा एक समाधान चौधरी कलेक्टर पट्ट्यातला एक आपला कार्यकर्ता आहे, त्याचं चहाचं स्टॉल आहे, त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं होतं. गेल्या 6 महिन्याच्या पासून वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये तो हेलपाटे मारत होता. त्याची कायदेशीर प्रक्रिया त्याने पूर्ण केलेली, परंतु त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांटचं काम होत नव्हतं. गेले 4 महिन्याच्या पासून मी स्वतः पण प्रयत्न करत होतो, परंतु ते काम होत नव्हतं. मला जेव्हा माहिती मिळाली की हा फक्त समाधान चौधरीचा विषय नाही, तर याच पद्धतीने 400 ते 500 लिव्हर ट्रान्सप्लांटच्या संदर्भातले 400-500 रुग्णांच्या संदर्भामध्ये अशी अडचण निर्माण झालेली आहे. चौधरीचे कुटुंब घरी आले आणि कदाचित समाधान चौधरी फक्त आमचा 4 दिवसाचा सोबती आहे, दादाभाऊ काहीतरी करा. शेवटी मला राहावलं नाही आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना मी फोन केला. शिंदे साहेब विमानतळावर होते. शिंदे साहेबांना सगळी माहिती दिल्याच्या नंतर मला अभिमानाने सांगायचं आहे की फक्त 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलच्या डीन कडून अरे समाधान चौधरी कुठे आहे, त्याला लवकर आणा, त्याच्यावर उपचार करायचे आहेत, अशा प्रकारचा त्या हॉस्पिटलकडून पाठपुरावा केला गेला. मला वाटतं की संवेदनशील माणसाने कसं असावं, कार्य तत्परता कशी असावी, या छोट्याशा प्रसंगाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येत आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काय काय घडामोडी झाल्या आपण टीव्हीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. आणि म्हणून कामाख्या देवीचं जेव्हा आम्ही दर्शन घ्यायला गेलो, तर माननीय शिंदे साहेबांनी आम्ही सर्वांनी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना उदंड आयुष्य लाभू दे अशी कामाख्या देवीला प्रार्थना केली. माननीय ठाकरे कुटुंबाच्या बाबतीत कोणी काही चुकीचं बोलू नये असं माननीय शिंदे साहेबांनी माननीय फडणवीस साहेबांच्या कानावर घातलं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा त्याच पद्धतीचं सर्वांना सूचना दिल्या. म्हणजे एवढा आदर आणि प्रेम माननीय शिंदे साहेबांचा आजही त्या ठिकाणी आहे. मी फार लहान कार्यकर्ता आहे, शक्यतो सुसंस्कृतपणा सोडू नये अशी आपली संस्कृती आहे, परंतु गेल्या 3-4 दिवसापूर्वी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या तोंडून जे काही शब्दप्रयोग झाले अगदी उठाव करणाऱ्या आमदारांच्या पासून तर शिवसैनिकांच्या साठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब म्हटले की माझ्या वडिलांचा फोटो लावण्याच्या ऐवजी त्यांनी त्यांच्या आई वडिलांचे फोटो लावावेत आणि त्यांचं मत मागायला जावं. खरं म्हणजे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची आपल्याला कोणाला अपेक्षा नाही. कदाचित कोणीतरी त्यांना असं बोला म्हणून सांगितलं गेलं असेल. मला या गोष्टीचं फार दुःख झालं. मला अनेक शिवसैनिक भेटले, त्यांनी सांगितलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे एका कुटुंबाचे वडील नाहीत, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे पालक आहेत, संपूर्ण हिंदुस्थानचे ते पालक आहेत. हजारो लाखो शिवसैनिकांनी घाम गाळला, कष्ट केले आणि त्याच्यात शिवसेना उभी राहिलेली आहे. साहेब, काही शिवसैनिकांचं तर म्हणणं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना तर राष्ट्रीय पुरुष म्हणून त्यांना कायदेशीर सुद्धा संबोधलं गेलेलं आहे आणि आपलं सगळ्यांचं ते दैवत आहे. काही शिवसैनिकांचं म्हणणं आहे जर आई वडिलांच्या पर्यंत जर कोण गोष्टी करत असेल तर आमच्या महाराष्ट्राचा आमच्या भारताचं स्वाभिमान
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे पालक आहेत आणि हेच आमचे बाप पण आहेत। आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आम्ही म्हटलो की तुम्ही त्यांचा फोटो वापरू नका तर आपल्याला किती वाईट वाटणार आहे। साहेब हा काही प्रसिद्धीचा विषय नाही, परंतु आई वडिलांचा जेव्हा उद्धार केला गेला मला अतिशय नम्रतेने आज मी पहिल्यांदा मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या समोर सांगतो आहे, माझ्या वडिलांनी दगडूबायाजी भुसे यांनी स्वातंत्र्यासाठी इंग्रजांची गोळी पोटावर घेतलेली आहे आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आमची आई शेवटपर्यंत शेतामध्ये कबाड कष्ट करत होती आणि अशा पद्धतीने आई वडिलांचा तुम्ही उद्धार करता, मला वाटतं ही गोष्ट काय बरोबर नाही, एवढंच मला नम्रतेने आज या ठिकाणी सांगायचं आहे। काही प्रमुख मागण्या मालेगावच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मला ठेवायच्या आहेत। साहेब आताच आपण आढावा बैठक संपन्न केली आणि आपलं ते धोरणही आहे, पश्चिम वाहिनी नद्या ज्याला आपण नार पार अंबिका औरंगाव खोरं बोलतो ते समुद्राला वाया जाणारं पाणी पश्चिम वाहिनी नद्या या पूर्व वाहिनी करावं आणि या दोन्ही तिन्ही जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्यासाठी उद्योगांच्यासाठी उपलब्ध करून द्यावं, मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करावा अशी माझी त्या ठिकाणी विनंती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मालेगावमध्ये गेल्या अनेक वर्षांच्या पासून प्रश्न पेंडिंग आहे आणि म्हणून तो पण विषय काळजी करू नका, अतिशय गोड बातमी आपल्या मालेगावकरांना त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे हे पण मला नम्रतेने आज या ठिकाणी सांगायचं आहे। मालेगाव महानगरपालिकेचा अमृत योजनेचा टप्पा 2 साधारणतः 600 कोटी रुपयाची योजना आहे ज्याच्यामध्ये पिण्याचं पाणी आणि स्वच्छतेच्या संदर्भातलं काम केलं जाणार आहे राज्य सरकार केंद्र सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून, तर त्यालाही आपण त्या ठिकाणी न्याय द्यावा। साहेबा दादा भुसे इथपर्यंत आला, गुलाबराव पाटील साहेब असतील, सुहास अण्णा कांदे असतील, आमच्या सारखे कार्यकर्ते इथपर्यंत येण्यामध्ये ज्या गोरगरिबांचा हात आहे त्याच्यामध्ये आमचे रिक्षा चालकांचाही मोठा सिंहाचा वाटा आहे। आणि म्हणून हे रिक्षा ट्रक टेम्पो आणि इतर जे वाहन चालक आहेत फेरीवाले आहेत यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ आपण करावं आणि यांना न्याय द्यावा अशी पण मी विनंती या निमित्ताने करतो। महिला बचत गटांना साधारणतः 9-12% व्याज दराने कर्ज पुरवठा केला जातो, जे रेग्युलर कर्ज फेड करतील तर त्यांना 50% व्याजामध्ये सवलत द्यावी अशी मी विनंती करतो। पर्जन्यवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीचे ताबडतोबीने पंचनामे करून त्यांना न्याय द्यावा। मालेगाव शहर पॉवरलूम व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे वीज दरात सवलत आणि खेळते भांडवल द्यावं अशी त्यांची मागणी आहे। कांदा पिकाचे दर कमी झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कांदा अनुदान द्यावं। संपूर्ण कसबादे परिसरामध्ये डाळिंब द्राक्ष बागायतदार नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, हे शेतकरी अडचणीत आलेले त्यांना विशेष पॅकेज द्यावं। आदिवासी आणि इतर जे काही बांधव आहेत जे स्थानिक धरणं आहेत त्या धरणांमध्ये मच्छीमारीच्याही संदर्भातला स्थानिक आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी प्राधान्याने मच्छीमारीची संधी देण्यात यावी। आणि संपूर्ण मालेगावकरांची एक मुखी मागणी आहे, काय मागणी आहे, आपण चिंता करू नका, आपले गुरु धर्मवीर आनंदजी दिघे साहेब आहेत, आपले गुरु हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचं जेवढं प्रेम ठाण्यावर आहे तेवढंच प्रेम आपल्या मालेगाववर त्या ठिकाणी असणार आहे।
साहेब माझी आपल्याला विनंती आहे, समजा देवळा तालुक्याचा जर विरोध असेल, त्या नागरिकांना नको असेल, काही हरकत नाही। माननीय आमचे बागलान सटाण्याचे आमदार महोदय पण इथे आहेत, आमच्या नांदगाव विधानसभा मतदार संघाचे माननीय आमदार सुहास अण्णा कांदे साहेब पण इकडे आहेत, मुफ्ती इस्माईल पण इकडे आहेत, आणि दादा भुसे एक आमदार म्हणून पण इकडे आहेत। आणि म्हणून कोणाऱ्याही अडचणीत न आणता, कोणावरही अन्याय न करता माननीय उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांना विश्वासात घेऊन 2022 अखेरपर्यंत आमचा मालेगाव जिल्हा झाला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांच्या वतीने करतो। साहेब वेधशाळेने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला होता आणि म्हणून आपली सूचना होती की जे नागरिक आहेत, ज्या महिला माय बहिणी आहेत, त्यांना पावसापासून त्रास होता कामा नये आणि म्हणून ही सर्व व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केली। जिथपर्यंत मालेगावचा विषय आहे, तर मी मालेगावच्या आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगायचो, एक वर्षापासून मी सांगत होतो की मला तुमच्याशी काही बोलायचं आहे आणि म्हणून गेल्या एक वर्षाच्या पासून माझ्या मनामध्ये काही वेगळ्या पद्धतीने कामकाज करावं असं सारखं चालू होतं। मध्यंतरीच्या काळामध्ये साहेब आमच्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये नवीन सदस्य आला अहिल्या, जिला आता आपण कडेवर घेतलं, अहिल्याचं आपल्या कुटुंबामध्ये आगमन झालं, त्याच्यामुळे मी माझा जो निर्णय होता तो थोडा काही काळ स्थगित केला। आता आणखी दुसरा एक सदस्य आपल्या कुटुंबामध्ये येऊ पाहतो आहे आणि म्हणून काही काळ मी थांबलो होतो। मी मालेगावकरांना आश्वस्त करू इच्छितो, आपण बिलकुल काळजी करू नका, 15 ऑगस्टच्या पासून जोपर्यंत दादा भुसे राजकारणात आहे तोपर्यंत पूर्ण वेळ समाजासाठी काम करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।